नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट अफेअर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस वीस मार्च या दिवसाच्या चालू घडवडीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओचा टार्गेट ता दोनशे लाईक आहे सर्वांनी दोनशे लाईकचा ता टार्गेट कंप्लीट करा दुसरी महत्वाची गोष्ट ही जर पी डीएफ पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ उपलब्ध होऊन जाईल बघा आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया महिला जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी महिला जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे लक्षात ठेवा तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया आपण या ठिकाणी बघा तर महिला जागतिक चॅम्पियनशिप दो स्पर्धा दोन हजार तेवीस पंधरा ते सव्वीस मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहेत या चॅम्पियनशिपचे प्रयोजक तत्व महिंद्राकडे असणार आहेत तर ब्रँड अम्बॅसेडर मुलींचे मेरी कोम आहे तर मुलांचे फरान अख्तर आहे लक्षात ठेवा हा प्रश्न लक्ष ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया अलीकडेच खालीलपैकी कोणाला गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हे दुसरे भारतीय व्यक्ती आहेत लक्ष ठेवा तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे तर इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिसर्च जनरल सेंट्रल बँकिंगने दोन हजार तेवीस वर्षाचा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार दिला आहे कठीण कालखंडात रिझर्व्ह बँकेचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे युक्रेनच्या नॅशनल बँकेला सेंट्रल बँक ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार जिंकणारे शक्तिकांत दास हे दुसरे भारतीय व्यक्ती आहेत याआधी दोन हजार पंधरामध्ये हा पुरस्कार तत्कालीन गव्हर्नर रघुरामराजेन यांना हा पुरस्कार मिळालेला होता उर्जित पटेल यांच्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पंचवीसावे गव्हर्नर आहेत पदभार स्वीकारलेला आहे तर लक्ष ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहेत दुसरा प्रश्न बघा भा ऑस्ट्रोलिया भारत संबंधासाठी केलेल्या सेवेबद्दल रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला तर ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रोलिया हा पुरस्कार रतन ऑफ टाटा यांना मिळालेला आहे लक्ष ठेवा तर हा ऑस्ट्रेलिया सरकारकडून देण्यात आलेला आहे तर ऑस्ट्रेलिया भारत संबंधासाठी केलेल्या सेवेबद्दल रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या ठिकाणी ऑस्ट्रेलियाबद्दल माहिती घेऊया राजधानी कॅनबेरा आहे ऑस्ट्रोलियन डॉलर आहेत चलन त्यानंतर बघा प्रधानमंत्री अंथना अल्बानीज आहे लक्ष ठेवा त्यानंतरचा चौथा प्रश्न पाहूया जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर वीस मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक कर दोन या प्रश्नाचं उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा जागतिक चिमणी दिवस दरवर्षी वीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो पहिला जागतिक चिमणी दिवस वीस मार्च दोन हजार दहा रोजी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार तेवीस या वर्षाची थीम आहे आय लव्ह स्पॅरो बिहार आणि दिल्ली या राज्यांचा राज्यपक्षी चिमणी आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे दिवस पाहूया रिवाईज करूया मार्च महिन्यातील एक मार्च शून्य भेदभाव दिन आणि विश्व नागरिक सुरक्षा दिन तीन मार्च आंतरराष्ट्रीय वन्यजीव दिन जागतिक श्रवण दिन चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन दहा मार्च सीएसएस स्थापना दिवस तेरा मार्च नो स्मोकिंग डे चौदा मार्च पाय डे आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन पंधरा मार्च सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन अठरा मार्च ऑर्डिन्स फॅक्टरी दिन त्यानंतर बघा वीस मार्च आंतरराष्ट्रीय प्रसन्नता आणि आंतरराष्ट्रीय चिमणी दिन एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय वन्य दिन आंतरराष्ट्रीय डाऊन सिंड्रोम दिन आंतरराष्ट्रीय कविता दिन बावीस मार्च आंतरराष्ट्रीय जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन चोवी चोवीस मार्च आंतरराष्ट्रीय टी बी दिन सत्तावीस मार्च आंतरराष्ट्रीय रंगमंच आहे लक्ष ठेवा त्यानंतर बघा अलीकडेच भारत बांगलादेश या दोन देशादरम्यान कोणत्या पाईपलाईनचे उद्घाटन झाले तर मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन झालेले आहेत भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी शेख हसीना यांच्या संयुक्तपणे होणार आहेत अशी पाईपलाईन आहे ज्याद्वारे भारतात बांगलादेशला रिफाईंड डिझेलचा पुरवठा केला जाईल लक्षात ठेवा हा प्रकल्प भारत सरकारच्या अनुदानाने बांधण्यात आला आहे दोन हजार अठरामध्ये या प्रोजेक्टला सुरुवात झाली एकूण तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च झालेला आहे प्रत्येक वर्षी एक मिलियन मॅट्रिक टन स्पीड डिझेल वाहनाची कॅपॅसिटी असेल डिझेल वाहतुकीचा पर्याय पंधरा वर्षापर्यंत असेल त्यानंतर वाढवता येईल त्यानंतर बघा सहावा प्रश्न अलीकडे शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते तर बिहार हे भारतातील सर्वाधिक कमी साक्षरता असणारे राज्य आहेत शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकसष्ट पॉईंट आठ टक्के सर्वात कमी साक्षरता आहेत सर्वात जास्त साक्षरता केरळ राज्याची आहे लक्षात ठेवा चौऱ्याण्णव टक्के केरळ भारतातील सर्वाधिक साक्षरता असून त्यानंतर लक्षद्वीप मिझोरम ही राज्य आहेत त्यानंतरचा सातवा प्रश्न बघा लेफ्टनंटपदी निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला खालीलपैकी कोण तर मधुरा कुंजीर ही लेफ्टनंट गव्हर्नरपदी सॉरी लेफ्टनंट पदी निवड होणारी पहिली महिला आहे लक्ष ठेवा तर लेफ्टनंटपदी निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला मधुरा कुंजीर मधुरा आता चेन्नई ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे लक्ष ठेवा आठवा प्रश्न बघूया रेस्ट ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणाचा पराभव करून इराणी चषक बावीस तेवीस जिंकला तर मध्य प्रदेश राज्याचा पराभव करून रेस्ट ऑफ इंडियाने इराणी चषक जिंकलेला आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा इराणी चषक दोन हजार बावीस तेवीस रेस्ट ऑफ इंडियाने मध्य प्रदेशला हरवून आपले तिसावे विजेतेपद पटकावले त्यांनी आपल्या अधिकृतपणे कामगिरी सुरू ठेवत आपल्या प्रभावी कामगिरीने विजेत मिळवला दोन्ही डावात शानदारी फलंदाजी करणारी यशस्वी जयस्वालला सामनावीरचा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा नववा कर्डा न्यूज बघा दोन हजार तेवीसमधील जगातील महान ठिकाणांच्या टाईम यादी जाहीर झाली असून त्या दोन भारतीय ठिकाणी आहेत लक्ष ठेवते कोणकोणते ठिकाणी तर मयुरभंज आणि लडाख जे लुप्तप्राय वा वाहक आणि ऐतिहासिक मंदिरे तसेच त्यांच्या साहसी आणि पाककृतीसाठी निवडले गेलेले आहेत लो दोन ठिकाणी मयुरभंज ओडिशातील आणि लडाख या ठिकाणी लक्ष ठेवा महत्त्वाचे ऑनलाईनरचे क्वेश्चन पाहूया घडामोडीचे चॅट जी पी टीचे प्रतिस्पर्धी फालकन यलयम अलीकडे कोठे लाँच झाले आहेत तर अबुधाबी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले रशिया अलीकडे कोणत्या शहराला विरोधी कायद्यासाठी पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज अवॉर्ड मिळाला बंगलोर त्यानंतर बघा ताजगिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आर के पार्वती यांची नियुक्ती करण्यात आली अलीकडे सागर परिक्रमा फेस चारचे उद्घाटन कोणी केले तर पुरुषोत्तम रुप्पालला नुकताच गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले शक्तिकांत दास त्यानंतर बघा अलीकडेच पी एम मित्र योजनेअंतर्गत सरकार किती राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क विकसित करणार आहे सात सागर ड्रॅगन तेवीस या सर्वात भाग घेण्यासाठी भारतीय नौदल पी एक्केशी विमान अलीकडे कोठे पोहोचले यू एस एमध्ये अलीकडेच बी आर ओने धोरणात्मक झोंजीला पास किती दिवसासाठी उघडला आहे तर अडुसष्ट त्यानंतर बघा नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन झाले तर बांगलादेश आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं उत्तर तुम्ही बांगला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात भरवण्यात येणार आहे तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो तर अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाचे करंट आपल्याची क्वेश्चन होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र